मला आता या कोर्टात हेच सांगायचं आहे की तया डोंगरेने आत्महत्या केलेली नाही आहे, तर त्याचा रितसर खून झालाय. मग सिद्ध करा. ज्या व्यक्तीला लिहिता वाचता येत नाही ती व्यक्ती आत्महत्या करण्याच्या आधी सुसाईड नोट लिहू शकते का? जेव्हा एका अपराधाला कोठडीत टाकलं जातं तेव्हा त्याच्याकडच्या सगळ्या वस्तू पोलिसांकडे काढून घेतल्या जातात. मग दया डोंगरेकडे तो बेल्ट आला कसा? अंकुश सरांच्या बाबतीत खूप मोठं षड्यंत्र रचलं गेलं आणि ही गोष्ट या कोर्टात सिद्ध करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे.